शिवराजचा इंद्रमाळही लक्ष वेधून घेतो. सालेरी किल्ला महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाईचा, तसा गड किल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान सालेरचा. सालेरगड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध. माझे नाव दर्शना केशव कावडे. माझ्या शाळेचे नाव अनुदानित प्राथमिक आश्रम शाह मोपाळा इयत्ता सहावी. आमच्या सरांनी आम्हाला प्रोजेक्टरवर 14 जानेवारी चंद्रशेखर बुंदीलाल देशमुख यांचा जन्मदिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला. अहिवंत किल्ला डोंगराळ सातमाळ, सप्तशृंगीगड डोंगराळ अजंठा सातमाळ, डोंगरांग मार्कंड्या किल्ला डोंगररांग अजंठा सातमाळ, रावळ्या जावळ्या किल्ले डोंगररांग सातमाळ मुळाने बाबापूर, धोड किल्ला डोंगररांग सातमाळ ओतून हट्टी मोहर मेहदर, कांचन मंचन किल्ले डोंगररांग अजंठा सातमाळ कांचने. आज आपण नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ले आणि त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. अहिवंत किल्ला हा मोठ्या सपाट पठारावर व्यापलेला आहे. गडावर कमानीचे अवशेष, बुरुज आणि पाण्याचे टाके आहेत. सप्तशृंगी गड हे जगदंबेचे देवस्थान आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत व येथूनच वरच्या भागात गड आहे. परंतु हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही. मार्कंड्या किल्ला सप्तशृंगी गड व रावळ्या जावळ्या गडांच्या खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. रावळ्या जावळ्या एका किल्ल्यात आली आहे. ही दोन्ही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. धोडक किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे. धोडक हा शिवलिंगासारखा दिसणारा एक ऐतिहासिक किल्ला आहे. कांचन किल्ला धोडक किल्ल्याच्या शेजारीच कांचना व मंचना अशा दोन शिरांचा कांचना किल्ला उभा आहे. किल्ला सध्या भग्नावस्थेत असून त्यावर थोड्याफार प्रमाणावर ऐतिहासिक अवशेष, गुहा व टाके पाहायला मिळतात. कन्हेरगड रामाजी पांगेरा यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा किल्ला. किल्ल्याचा गडमाथा बराच प्रशस्त असून त्यावर 66 पाण्याची टाकी, पिंड आणि वाड्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. आमच्या सरांनी प्रोजेक्टरवर नाशिक किल्ल्यांबद्दल जी माहिती सांगितली त्या विषयावर मी आज बोलणार आहे. अहिवंत किल्ला डोंगररांग सातमाळ, सप्तशृंगीगड डोंगररांग अजंठा सातमाळ, मार्कंड्या किल्ला डोंगररांग अजंठा सातमाळ, रावळ्या जावळ्या डोंगररांग सातमाळ मुळाने बाबापूर. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे काही पीक आहे या ज्या पिकाला आपण भेट दिली
अतिशय हिरवगार आणि मनमोहून टाकणारं असं हे पीक आहे, बरोबर आहे की नाही? हां, कोणत्या रंगाची फुले आलेली आहेत या पिकाला? पांढरा रंग. बरं, या पिकाचं नाव सांगता येईल का? कोण सांगेल? वाटाणा. वाटाणा. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा. आवडतो ना वाटाणा? वाटाण्याचा रंग कसा असतो? हिरवा रंग, बरोबर. हां, आणि या वाटाण्यापासून आपण काय काय बनवतो बरं? कशात कशासाठी वापर करतो आहारामध्ये? हां सांग ना, ये ना, ये कुणीतरी या. हां, काय बनवतो? डाळ. डाळ बनवतो, बरोबर. हां, डाळी बनवतो आपण वेगवेगळ्या. तसंच हिरवा वाटाणा हा आहारात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळत असतात. हां, या ठिकाणी बघा, हा जो वाटाणा आहे छानपैकी याच्यावर दवबिंदू हिवाळ्यात पडलेले आहेत आणि आता याला फुलं लागली आहेत आणि हळूहळू आता याला वाटाण्याच्या काय येतील? शेंगा. हे बघा, ह्या ठिकाणी लागलेल्या पण आहे. हां, आपण या शेतकऱ्यांच्या परवानगीने एक शेंग या ठिकाणी तोडूया आणि बघा, ही शेंग जर फोडली तर तिच्यामध्ये काय निघतात? वाटाण्याचे. अजून या ठिकाणी ते कोवळ्या शेंगा आहेत, बरोबर आहे की नाही? हां, म्हणजे हे वाटाणा हे द्विदल धान्य आहे. कोणतं धान्य आहे? द्विदल, म्हणजे फोडल्यानंतर त्याला दोन भाग निघतात, माहिती आहे ना सर्वांना? हां, असं हे वाटाणा द्विदल धान्य. आणि हिरवा वाटाणा आपण आहारात पण समावेश करतो, खाल्ल्यानंतर त्याची चवसुद्धा अत्यंत छान असते. थँक्यू व्हेरी मच. आधी वंदू या भगवंता, आधी वंदू या भगवंता, माय भूमी भारत माता, सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्गन दाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता अनुभविनी दाता. स्मरु पुराण बायबल गीता, स्मरु पुराण बायबल गीता, अतगिरु एकच किता, अतगिरु एकच किता. आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र, राष्ट्र बांधणी उत्कर्षा, परशु पावन बुद्धिमत्ता. गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता, 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 ध्यास आमचा गुणवत्ता. हमी देतो उत्कृष्ट.
उत्कृष्टता 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 नाऊपणास सारी सत्ता आमचा गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता गुणवंतास देऊ सन्मान कर्तृत्वाचा ठेवू मान सोयी सुविधा प्रशिक्षण सोयी सुविधा प्रशिक्षण समृद्ध करूया सारी मत्ता गुणवत्ता 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 भासमचा गुणवत्ता आमचा गुणवत्ता 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 आमचा गुणवत्ता